नमस्कार, प्रणीताज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उरलेल्या पोळ्यांपासून नाश्त्याची एक छान रेसिपी बनवून दाखवणार आहे। अतिशय छान रेसिपी आहे, एकदा बनवून बघा, पुन्हा पुन्हा तुम्हालाही बनवावीशी वाटेल। आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। या रेसिपीसाठी अर्थातच आपल्याला पोळ्या लागतील। या दोन पोळ्या मी घेतल्या आहेत। तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर सगळं प्रमाण थोडं थोडं जास्त घ्या। या पोळ्यांचे आपण तुकडे करून घेऊ म्हणजे मिक्सरवर बारीक करणं सोपं जाईल। या पोळ्या आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। ब्रेड क्रम्स आपण बनवतो तसे याचे क्रम्स तयार करून घ्यायचे। तीन मीडियम साइजचे बटाटे मी उकडून मॅश करून घेतलेत। त्यात मेथी घालायची। मेथीची फक्त पानं पानं निवडून घ्यायची, काड्या घ्यायच्या नाहीत। मेथी मी चिरून घेतली नाहीये, पण मेथीची मोठी मोठी जाड पानं असतील तर मेथी चिरून घ्या। ही एक बाउल मेथी आहे। आता आपण यात ही बारीक केलेली पोळी घालू। 1.5 चमचे आलं लसूण मिरची पेस्ट घालायची। 1 चमचा धने पावडर घालायची। 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा आमचूर पावडर घालायची। थोडीशी हळद घालायची आणि 1/2 चमचा तिखट घालायचं। तिखट यात थोडं कमी घालायचं कारण आपण यात हिरवी मिरची पण घातली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अगदी कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे। बटाटा फक्त आधी उकडवून ठेवला असेल तर पटकन तुम्ही हा बनवू शकता। पोळीची कणिक आपण मळतो तसं हे मळून घ्यायचं। मला यात पाणी घालावं लागलं नाही कारण प्रमाण व्यवस्थित होतं। शक्यतो यात पाणी घालू नका, नाहीतर तुम्ही बटाटा आणि मेथीचं मिश्रण आधी तयार करून घ्या आणि नंतर लागेल तसा पोळ्यांचा चुरा यात मिक्स करा, म्हणजे प्रमाण बिघडणार नाही कारण प्रत्येकाच्या पोळ्या लहान मोठ्या असतात। याचे आपण असे एकसारखे गोळे तयार करून घेऊ। हाताला थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही। मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। हा गोळा असा हातावर व्यवस्थित गोल करून घ्यायचा, असा याला मेदू वड्यांसारखा आकार द्यायचा। अशा मध्यम आकाराच्या रिंग्स बनवून घ्यायच्या म्हणजे दिसायला आकर्षक दिसतात आणि मग लहान मुलं पण खायला नाही म्हणत नाही। अशा रिंग्स बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या फ्राय करू शकता। बऱ्याचदा पोळ्या शिल्लक राहतात आणि या पोळ्यांचं काय करायचं असा आपल्याला प्रश्न पडतो। एकदा हा पदार्थ बनवून बघा, तुम्ही नेहमी बनवाल। बाकीच्या सगळ्या रिंग्स मी बनवून घेतल्यात। आता आपण फ्राय करून घेऊ। तेल आधी तापवून घ्यायचं। एक पळी तेल मी घेतलंय, त्या रिंग्स अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या। इतकं तेल पण तुम्हाला नको असेल तर अगदी 1 टीस्पून तेलावर पण तुम्ही या फ्राय करून घेऊ शकता। दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत या फ्राय करून घ्यायच्या। हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता, पण मग यासाठी ताजी पोळी वापरा।
छान खरपूस रंग याला आला अशा तांबूस रंगावर या शेकून घ्यायच्या. आता आपण या रिंग्स काढून घेऊ. या रिंग्स तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा किंवा नुसत्याही छान लागतात. आता याच तेलात बाकीच्या रिंग्स पण फ्राय करून घ्यायच्या. मुलं भाजी पोळी खात नसतील तर हा पदार्थ बनवा, मुलं नाही म्हणणारच नाही. यात बटाटा असल्यामुळे या रिंग्स आतून एकदम सॉफ्ट होतात. तर मग आता पोळ्या शिल्लक राहिल्या तर विचार करू नका, पटकन हा पदार्थ बनवा. अप्रतिम रेसिपी आहे, एकदा बनवून बघा.